अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। पत्रकार परिषदेमध्ये अजित पवारांना पूर्वी इकडे सन्मान होता असं टीका त्यांनी केलेली होती। उमेदवारी एकनाथ खडसेंमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी अजितदादांनी दिलेल्या मतांचा विधान परिषदचा राजीनामा द्यावा, मग अजितदादांचा सन्मानाची भाषा करावी। एकनाथ खडसेंनी स्वतःच्या सुनेच्या उमेदवारीसाठी देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेबांना धोका दिला, त्यांना अंधारात ठेवलं, त्यांना फसवलं असा माझा आरोप आहे त्यांच्यावर। त्यांच्यात अजूनही हिम्मत असेल तर त्यांनी स्वतः लोकसभा लढवावी, त्यांची आमदारकी शाबूत राहते, मुलीला उभं करावं। पण पवार साहेबांना अंधारात ठेवून त्यांनी हा धोका दिलेला आहे। अजितदादांनी असं केलं नाही, 45-50 आमदार घेऊन अजितदादा बाजूला झालेले आहेत। अजितदादांनी धोका दिलेला नाही आणि काय सन्मानाची भाषा दादांवर बोलतील। अनिल दादांना सांगतात ते 4 महिन्याचा आमदार आहे, अनिल दादांच्या मताने ते MLC झालेले आहेत, त्यांना अजूनही विचार आमचं सांगणं आहे। अजितदादांवर बोलताना विचार करा, बोलायचं असेल तर विधान परिषदचा राजीनामा द्यावा, नाही तर हिम्मत असेल तर लोकसभा लढवा। हो ना, मग बायकोचा उल्लेख करतात ते, त्यांच्या बोलता तरी येतं का त्यांना? तुम्ही काय केलं 15 वर्ष, कोणासाठी लढले? स्वतःच्या कुटुंबासाठी यांनी पद मागितले, सत्तेचा वापर यांनी स्वतःच्या कुटुंबासाठी केलेला आहे। मंदा काकू कोण आहेत? मंदा काकूंना चेअरमन केलं, रोहिणीताईंना चेअरमन केलं, रक्षाताईंना खासदारकी उमेदवारी घेतली। पण आज असं आमचा आरोप असा आहे, आमचं म्हणणं असं आहे, आरोप म्हणण्यापेक्षा की यांनी पवार साहेबांना, जयंत पाटील साहेबांना, उद्धव ठाकरेंना फसवलं आणि ही रक्षाताईंची उमेदवारी घेतलेली आहे। तेच सांगतोय आम्ही, अनेक लोकांनी लोकप्रिय आहेत ना ते स्वतः। सुरेश दादांनी जेलमधून निवडणूक लढवली, देवकर अप्पांनी लढवली, यांनी करावं, गाडीत फिरावं आणि स्वतः लढवावी, मुलीला लढवावी। एका बाजूला सुप्रिया ताई लढतायत पक्षासाठी, सुनेत्रा ताई वहिनीर साहेब आमच्या लढतायत पक्षासाठी, पक्षात वेगळा विचार असतो, यांनी लढावं शरद पवार साहेबांसाठी, यांच्यासाठी जागा सोडली, यांनी रावेरची जागा मागितली, यांनी आग्रह केला की मी उभा राहणार आहे, ती जागा घ्या। हे कसलं षडयंत्र होत? 84 वर्ष असताना साहेब वनवन फिरत असताना यांनी साहेबांना धोका दिलेला आहे, हे मुक्त आहे। त्या रावेरच्या लोकसभेच्या लोकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे। आता प्रश्नच नाही, पाऊल उचललं म्हणजे धोका दिला आहे पवार साहेबांना सुनेच्या उमेदवारीसाठी असेल, आता कळेल सगळं। काल चंदू भाऊपाटलांनी सांगितलंय ते जसा प्रचार करतील तसा आम्ही प्रचार करेल। अजून तर उमेदवारी अर्ज वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत। सुप्पा पाठिंबा म्हणण्यापेक्षा त्या मतदारसंघामध्ये कसली गोची मोठा चेहरा नाहीये असं म्हणताय ना, तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे। आयत्या वेळेस उमेदवार हेच तर आमचं म्हणणं आहे ना, फसवताय ते असं। आता सेटलमेंटच झाली त्यांची भाजप बरोबर, त्याला प्रश्नच राहिलेला नाही त्यांचा। काही दिवसांनी भाजपमध्ये जातील ते, रोहिणीताईची उमेदवारी भाजप मधून घेतील ते, त्यांचं काय नियम आहे? त्यांच्यातले जे 2-3 प्रमुख नेत्यांचे नाव, त्यांची आमदारकी शाबूत राहते ना, त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा। हो, राजीनामा द्यावा, सुनेचा प्रचार करावा। दोघं हातात प्रसाद घेऊ नये, एकाच कुटुंबामध्ये राष्ट्रवादी पण आमदार पण आणि सुनेची उमेदवारी पण भाजपची, हे त्यांना शोभून दिसत नाही। राष्ट्रवादी
डावपेज यांना डावपेज बोललं गेलं असेल माझ्याकडून, एकचले डावपेज आहेत त्यांचे, घेतच फसवणूक आहे एक प्रकारची. ते त्या व्यासपीठावर राष्ट्रवादीच्या ऑफिसमध्ये येऊन सांगतात की मला विचारायची गरज नाही भाजपमध्ये जाण्यासाठी. हा, आमचं एकच म्हणणं आहे, इतकं जर ते बोलतायत ना, त्यांनी पहिले विधान परिषदचा राजीनामा द्यावा, मग अजिंतदादांवर बोलावं, मग अनिलदादांवर बोलावं. अजूनही वेळ गेली नाही, त्यांनी सांगावं की मी उभाच राहतो लोकसभेला, जे होईल ते होईल, रोहिणीताई उभी राहील, हे का सांगत नाही ते? आज नकार देत आहेत ते, मैदान सोडलंय त्यांनी, पळून गेले ते, रणछोड दात झाले ते. आता त्यांना विचारा तुम्ही, त्यांची खेळी आहे ना, सुनेला खासदार करण्यासाठीची खेळी आहे त्यांची. हे वरिष्ठांना आम्ही गेल्या 35 अनेक वर्षापासून सांगतोय की वृत्ती काय, वृत्ती काय. एक वर्षापासून जेव्हापासून आले तेव्हापासून, आणि दिसेल आता पक्षाला काय झालं तर. नाहीतर राष्ट्रवादीने जळगावची जागा घेतली असती पवार साहेबांनी, तिथं चांगले उमेदवार होते, देवकरअप्पा उमेदवार होते, सतीशांना उमेदवार होते, माजी मंत्री आहेत दोघं, हे दोघं उमेदवार होते. त्यांनी घोषित करावं की मी मरेपर्यंत शरद पवारांना सोडणार नाही, हेनी म्हणत ते. मला भाजपमध्ये जायचं तर कोणाला विचारायची गरज नाही आज सांगतात. असं म्हणत नाही ते की माझी संध्याकाळ होती, मी अंधारात होतो, मला पवार साहेबांनी उजेडात आणलं, मी आता मरेपर्यंत पवार साहेबांना सोडणार नाही, हे म्हणत नाहीत ते. का बोलत होते ते की मी लढणार, त्यांनी का सांगावं? त्यांनी सांगायला पाहिजे होतं सुरुवातीपासून की पार्टी जो उमेदवार देईल त्याला मी निवडून आणणार. ते हेच सांगत गेले परवापर्यंत, मीच लढणार, मीच लढणार, आणि आता मीच पळणार. त्यांनी उमेदवारी घ्यावी, लोकसभा विधानसभा होईल तेव्हा होईल. अरे किमान एका पक्षात राहा ना कुटुंबाने, उमेदवारी घ्या, हिंमत असेल तर लढायचं असेल तर. मी तर ऐकलं त्यांनी राजीनामा दिलाय महिला प्रदेशाध्यक्षाचा, ऐकलं मी. दिसतय तुम्हाला एक निष्ठ आहेत का नाही? दोघं नाथा भाऊंनी पळ काढलाय, रक्षाताईंनी पळ काढलाय, रोहिणीताईंनी जायला पाहिजे होत ना. मग बाकीचे लोक हो, तो देशाचे नेते 84 वयाचे असताना त्यांना डोलीतून न्यावं लागलं, ते डोलीत जाताय ने खोलीत जाताय. हेच सुनेच्या उमेदवारीसाठी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ज्या वेळेला प्रवेश केला मुंबईला, त्यावेळेला त्यांनी भाषण केलं होत की तुम्ही माझी ईडी लावाल तर मी तुमची शिडी लावीन. त्यांना ईडी, शिडी, सीडीआर, याचे फोन, त्याचे फोन, त्यांना प्रॅक्टिस आहे. मी आता पक्षाला विनंती करणार आहे, पवार साहेबांना सांगणार आहे, विनंती करणार आहे जयंत पाटील साहेबांना की यांचे सीडीआर तपासा, हे आता कोणाकोणाला फोन करतात, हे आता ऍडमिट होतील दवाखान्यात आजारपणाचं नाव देऊन. हे प्रचार करणार नाहीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा, यांचे सीडीआर तपासले पाहिजे. यांनी आयुष्यभर दुसऱ्याचे सीडीआर तपासले, आता यांचे तपासायची वेळ आली आहे. अरे रायगडला गेले नाही, ते तुतारीवाला माणूसचं उद्घाटन होत, महिला प्रदेशाध्यक्ष रायगडला गेल्या नाहीत, हे स्वतः रायगडला गेले नाही, यांची तिथूनच निष्ठा संपली त्या पक्षावरची, आता नावाला त्या पक्षात आहेत ते. राजीनामा दिलाय महिला प्रदेशाध्यक्ष, चर्चा आहे.